18 मे 2024 ला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनला एक कॉल आला की सीबीडी पोलिसांच्या हद्दीमध्ये जो पारसिक हिल आहे त्या पारसिक हिलच्या डोंगर भागामध्ये एक पुरुष मृतदेह बेवारसरित्या पडलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळेस एक 52 ते 53 वर्षाचा एक इसम होता. तो त्याच्या डोक्यामध्ये दगड टाकून त्याची हत्या केल्याचं दिसून आलं. तर सदर मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या अंगामध्ये ब्ल्यू रंगाचा टी शर्ट आणि एक बरमुडा तसंच एक चांदीचं ब्रासलेट आणि एक अंगठी होती. या व्यतिरिक्त त्याच्या पॉकेटमध्ये किंवा कशामध्ये कोणती वस्तू किंवा कुठलाही कागदपत्र मिळाली नाही आहेत. तसंच अंगावरही कुठल्या इतर काही निशाणी नव्हत्या. त्यामुळं तो मृतदेह नेमका कुणाचा आहे हे समजणं कठीण झालं होतं. त्यामुळं आपण प्रथमदर्शनी एक अनोळखी इसमाचा मृतदेह मिळाला यासाठी आपण 302 प्रमाणे अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ज्यावेळेस आपण त्याचे फोटो वगैरे काढले आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेतला त्यावेळेस आपल्याला अशी माहिती मिळाली की सदरचा इसम हा सारखा दिसणारा हा इसम शहाबाज जे गाव आहे बेलापूरमध्ये त्या शहाबाज गावामध्ये कुठेतरी राहतो अशी माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही डिटेक्शनची जी टीम आहेत सपोर्ट API डांबरे आणि PSI विष्णू वाघ यांची अशी टीम तयार करून आम्ही शहाबाज नगर नंतर आग्रोळी गाव बेलापूर गाव हा आजूबाजूचा परिसर आम्ही त्यामध्ये त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता त्यानंतर त्याची ओळख पटली आणि तो एक मॉरिशस या देशाचा नागरिक असल्याचं समजलं. त्यानंतर आम्ही त्याचा मुलाचा शोध घेतला. तो मुलगाही आम्हाला मिळून आला. त्या मुलाकडून कळालं की हा जो मृतदेह आहे तो नवीन कुमार गुरुदत्त बाबू ह्या मॉरिशस नागरिकाचा तो असल्याचे निष्पन्न झाले. आणि सदरचा मॉरिशसचा नागरिक हा पूर्वी मॉरिशसमध्ये ओबेरा हॉटेलमध्ये मॅनेजरचं काम करत होता आणि तो त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी तो आणि इतर भारतामध्ये जॉब पाहण्यासाठी तो मुंबईत आलेला होता आणि गेल्या 8 ते 9 महिन्यापासून तो नवी मुंबईमध्ये राहण्यास होता. यापूर्वी तो उरणमध्ये राहिला होता आणि मागच्या 1-2 महिन्यापासून तो शहाबाज गावामध्ये राहत होता. त्यानंतर आम्ही अधिक तपास केला असता आणि इतर तांत्रिक बाबी तिथले CCTV कॅमेरे असे पाहिले असता आमच्या लक्षात आलं की हा इसम एक 20 वर्षाचा मुलगा आणि इतर 2 मुलींसह तो पारसिक हिलकडे जात असताना आम्हाला समजली माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही त्या मुलींचा आणि त्या इसमाचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान जिथं ह्याचा मृतदेह पडला होता त्या घटनास्थळावर आम्हाला 2 ओढण्या मिळाल्या होत्या की ज्या ओढण्या रक्ताने माखलेल्या होत्या. त्यामुळं कुठल्या तरी लेडीजचा यामध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता वाटत होती. त्यानुसार आम्ही तपास केला असता याच्यामध्ये त्याच्याच ओळखीचा आणि शहाबाज गावामध्येच राहणारा सय्यद मुस्तकीन खान हा 20 वर्षाचा मुलगा वर आम्हाला संशय आला. त्याला आम्ही ताब्यात घेतलं. त्याला ज्यावेळेस इंटरॉगेट केलं त्यावेळेस त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली की बाबा त्यांनीच आणि त्याच्या इतर 2 मैत्रिणी आहेत की ज्या जुवेनाईल आहेत एक 15 वर्षाची आहे आणि एक 17 वर्षाची आहे. अशा 2 चेंबूरला नटराज टॉकीजवळ राहणाऱ्या फुटपाथवर राहणाऱ्या ह्या 2 मुली होत्या. त्या 2 लहान वयाच्या मुली अल्पवयीन मुली आणि हा अशा तिघांनी मिळून ह्या इसमाच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केलेली असल्याचं समजून आलेलं आहे. त्यानंतर आपण सय्यद मुस्तकीन खान याला ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. त्याला 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याच्या अल्पवयीन 2 मुली आहेत त्यांनाही ताब्यात घेऊन त्यांना बाल सुधारगृहामध्ये बाल न्यायालयाच्या पुढे हजर करून बाल सुधारगृह भिवंडी येथे ठेवण्यात आलेलं आहे.